क्षेत्राच्या नेमक्या गरजांबाबत माहिती घेऊन त्यानुसार नव धोरण तयार नवीन सरकार सत्तेवर आल्यावर या धोरणाची अंमलबजावणी होईल असं केंद्रीय कोल्हापूर बिझनेस या, या कार्यक्रमात ते बोलत होते राज्य शासनानं उद्योग धोरण सुलभ केल्यानं कोल्हापुरात डिफेन्स मॅन्युफॅक्चर क्लस्टर होऊ शकेल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर बिझनेस कॉन्क्लेव्ह अंतर्गत केंद्र आणि राज्यातील उद्योगमंत्र्यांनी कोल्हापुरातील उद्योजक व्यापाऱ्यांशी संवाद साधला चंद्रकांत जाधव यांनी उद्योग क्षेत्राच्या मागण्या सादर करत भविष्यातील जिल्ह्याचा रोडमॅप मांडला मेळाव्यासाठी सायकलवरून आलेल्या ज्येष्ठ उद्योजकांचा सत्कार करण्यात आला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले औद्योगिकरणासाठी लागणाऱ्या विजेचे दर कमी करण्यासाठी राज्य शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला आहे सोलर यार्डची उभारणी करून सौर ऊर्जेद्वारे शेतीला वीज पुरवठा केला जाणार आहे त्यामुळे कृषी वीज सवलतीचा बोजा कमी होईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरम मैत्री कक्ष या योजनांबाबत त्यांनी माहिती दिली केंद्रीय मंत्री नामदार सुरेश प्रभू म्हणाले देशाच्या विकास दरात उद्योग क्षेत्राचा वाटा केवळ सोळा टक्के इतका आहे त्यात वाढ करण्यासाठी मोठ्या उद्योजकांशी चर्चा करून औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून नवं धोरण आखण्यात आलंय देशाची निर्यात वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत प्रत्येक प्रदेशाची गरज ओळखून त्या ठिकाणी काय पिकलं पाहिजे याची माहिती तयार सर्व प्रक्रिया ऑनलाईन करून त्यात सुटसुटीतपणा आणल्याचं स्टार्टअपच्या माध्यमातून मोठं यश मिळवणं शक्य आहे असं ते म्हणाले ड्रोन आणि विमान देशात तयार करण्यासाठी धोरण आखल्याचंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाला नितीन दलवाई सुरेंद्र जैन अनिरुद्ध कोल्हापुरे शशांक देशपांडे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते